नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा, त्यामध्ये राज्यसेवेची पूर्व परीक्षा घ्या, मुख्य परीक्षा घ्या किंवा कंबाईनची पूर्व मुख्य परीक्षा घ्या, ठीक आहे, किंवा इतर सरळ सेवेच्या एक्झाम्स घ्या, त्यामध्ये CDPY किंवा इतर कुठल्याही एक्झाम्स. प्रत्येक परीक्षेमध्ये, UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा फंडामेंटल राईट्स, त्यानंतर DPSPs आणि फंडामेंटल ड्युटीज, ह्या तीनही गोष्टी म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य, हा पॉलिटीचा एकदम गाभा आहे, लक्षात घ्या. आणि यावर 100% प्रश्न असतात. साधारणतः मेन्सचा जर तुम्ही विचार कराल तर 4 ते 5 प्रश्न या घटकाशी निगडीत असतात. त्यामुळे आज आपण याच घटकांवर आयोगाने जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत या क्वेश्चन्सचं सविस्तर विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला वेगळेपणा दिसेल, कारण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचे सुद्धा क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला दिसतील. PSI STIASOच्या मुख्य परीक्षेमधले सुद्धा दिसतील, प्रिलिम्समधले सुद्धा, PSI STIASOच्या आणि राज्यसेवेच्या प्रिलिम्समधले सुद्धा. अशा घटकनिहाय क्वेश्चन्सचा आपण याच्यामधून सराव करणार आहोत. टप्प्याटप्प्यात वेगवेगळ्या घटकांवर सुद्धा अशा पद्धतीचे व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न माझा करणार आहे. आता मुद्दा हा आहे की जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला का महत्त्वाचे आहेत, कारण क्वेश्चन्समधील जे काही कीवर्ड्स आहेत, आता मी तुम्हाला पहिला प्रश्न पुढे दाखवणारच आहे, परंतु जे कीवर्ड्स असतात हे अतिशय महत्त्वाचे असतात. महत्त्वाचे यासाठी असतात कारण आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस पुस्तकामध्ये एखादा कीवर्ड्स असतो, म्हणजे बदनामी हा शब्द जर तुम्ही वाचला आहात आणि क्वेश्चन्समध्ये जेव्हा प्रश्न येतो तुमच्यासमोर तेव्हा चारित्र्यहनन हा शब्द असेल, तर अशा वेळेस मग आपल्याला कन्फ्युजन होतं की नक्की या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे ते बरोबर आहे की चूक आहे. अशामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आयोगाचे प्रश्न जे आहेत ते सतत वाचत राहणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. कुठल्याही टॉपरसोबत तुम्ही डिस्कस कराल तर तुम्हाला हेच सांगतील की सुरुवातीला तुम्ही क्वेश्चन्स पेपरला घ्या, राईट. तुम्ही एखादा इथं हे व्हिडिओ किंवा हे लेक्चर्स पाहत असताना एखादा विद्यार्थी नवीन असेल त्यालाही माझं हेच सांगणं आहे की तुम्ही आधी सर्वात जास्त प्रेफरन्स जे आहे ते आयोगाच्या क्वेश्चन्सला देणं फार गरजेचं आहे. त्याची भाषा काय आहे, प्रश्नाची मांडणी कशा पद्धतीची आहे, प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारला गेला आहे, म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना त्या गोष्टीचं भान जे आहे ते सतत राहील, राईट. पहिला प्रश्न मी इथे तुमच्यासमोर दाखवतो आहे. हा प्रश्न राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा 2019चा आहे, लक्षात घ्या. अलीकडच्या प्रश्न यामध्ये काही समाविष्ट दिसतील तुम्हाला. राज्य घटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. यामध्ये एकूण 4-5 ABCD म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर खाली त्याच्या आणखी 4 पर्याय तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, म्हणजे हे विधान आणि या विधानांपैकी कोणते योग्य अयोग्य अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला दिसतोय. तर यामध्ये राज्य या संज्ञेमध्ये काय येतं हे आपण कित्येकदा वाचलेलं आहात, लक्षात घ्या, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण हे कशामध्ये समाविष्ट आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की भाग 3 मध्ये, लक्षात घ्या, राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. आर्टिकल किती? आर्टिकल 12 ते 35 या दरम्यान मूलभूत हक्क आहे. तर या आर्टिकल 12 मध्ये राज्य या शब्दाविषयी किंवा या संज्ञेविषयी सविस्तर जी माहिती आहे ती दिलेली आहे. तर राज्य या संज्ञेमध्ये काय काय समाविष्ट आहे यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. टू द पॉइंट आता आपण सुरुवात करूया. का बघा की भारत सरकार आणि संसद या गोष्टीचा समावेश होतो का? तर अगदी होतो, कारण संसद हे राज्य या संज्ञेमध्ये येतं. विधिमंडळ हा सुद्धा भाग येतो, हे एकदम बेसिक आहे, सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. राज्य सरकार आणि विधिमंडळ हे विधान परिषद असू द्या की नसू द्या डझंट मॅटर, परंतु दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यानंतर सर्व स्थानिक प्राधिकरण, आता सर्व स्थानिक प्राधिकरण म्हणजे लोकल बॉडीज ज्या आहेत त्या सगळ्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे ABC याच्यामध्ये काहीही डाऊट नाहीये, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डाऊट होता की अन्य सर्व प्राधिकरण, लक्षात घ्या, अन्य सर्व, सर्व हा शब्द म्हणजे वापरल्यामुळे काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की सर्व येतील का, तर सर्व येतील, लक्षात घ्या, अन्य सर्व प्राधिकरणे असा शब्दोल्लेख जो आहे तो पर्टिक्युलर तुम्हाला दिसेलच त्याच्यामध्ये, जेव्हा राज्य या संज्ञामध्ये तुम्हाला हा शब्द आहे, त्यामुळे इथे अन्य सर्व प्राधिकरणे, मग त्याच्यामध्ये वैधानिक असतील किंवा अवैधानिक असतील, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता वैधानिक प्राधिकरणे म्हणजे कोणते? जे कायद्याद्वारा आणण्यात आलेले आहेत, ठीक आहे, आणि अवैधानिक म्हणजे काय? जे विधीद्वारा नाही आहेत असे अवैधानिक प्राधिकरणं जे असतील, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये LIC असेल, ONGC असेल यांचा सुद्धा समावेश या सर्व प्राधिकरणांमध्ये होतो, ठीक आहे. मग त्याच्यामुळे हे तीनही जे चारही जे पर्याय आहेत ABC आणि D हे त्यामध्ये योग्य उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये काही ऑप्शन्स गाळता येऊ शकले असते का? तर नक्की येऊ शकले असते, लक्षात घ्या. आपल्याला एवढं तर माहिती आहे की सर्व स्थानिक प्राधिकरणांपर्यंत आहेच, ABC पर्यंत आहेच, लक्षात घ्या, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये असं काहीही नाही आहे, ABC असा ऑप्शन्स नाही आहे, आणि D जरी आपल्याला माहिती नसलं तरी सुद्धा बघा, फक्त ABC असं असतं तर बाकी आपल्याला प्रश्न हे गाडून आपल्या या दोनमध्ये कन्फ्युजन राहिलं असतं की ABC करू की वरील सर्व करू. परंतु याच्यामध्ये असं नाही आहे, ABC हे आपल्याला आहे 100% माहिती आहे. मग याच्यामध्ये बाकीचे जे ऑप्शन्स आहेत, आता इथे बघा, A आणि B दिलेलं आहे पण C नाही आहे, त्यावेळेस हा गेला. इथं फक्त B आणि C दिलेलं आहे, परंतु A आहे 100% हे माहिती आहे, त्यामुळे हा सुद्धा गेला. इथे फक्त B हा तर येऊच शकणार नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न जो आहे तो सोडवता येऊ शकला असता, ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. परंतु जाण्यापूर्वी मी एक सांगायचं विसरलो तुम्हाला की हे न्यू इंडिया करिअर फोरमचं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, हे सर्व क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन स्वरूपात आमच्या या ॲप्लिकेशनवर घेतले जातात. तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे, न्यू इंडिया करिअर फोरम हे ॲप प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला विविध कोर्सेस त्याच्यामध्ये दिसतील. कुठलाही हवा तो कोर्स त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, टू द पॉईंट. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन्सला सुरुवात करूया. या प्रश्नामध्ये आपल्याला आयोगाने काय विचारलं बघा की अनुच्छेद 25-28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे आणि आयोगाने हा शब्द बोल्ड करून सुद्धा दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना तो लगेच लक्षात यावा. ठीक आहे, तर राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. नंबर एक, अगदी बरोबर आहे. त्यानंतर भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. बघा, धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे 1976 बरोबर 1976 42 घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला. ठीक आहे, उर्वरित कोणते दोन शब्द, आता त्यामध्ये तीन शब्द समाविष्ट करण्यात आले, उर्वरित कोणते दोन शब्द आहेत जर हे तुम्ही लेक्चर यूट्यूबवर बघत असाल तर हे दोन शब्द कोणते आहेत आणखी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला हवं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इंटरॅक्टिव्हमध्ये या लेक्चरमध्ये भाग घेता येईल. अगदी बरोबर. त्यानंतर बघा की कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन वा प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. म्हणजे पहिलं विधान आपण बघितलं बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे, म्हणजे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचं तत्व आहे, बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्यामध्ये घटनादुरुस्ती करून यामध्ये बदल करता येत नाही, पहिली गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द जो आहे तो सरनाम्यामध्ये उल्लेख आहे, राईट. आणि तिसरं विधान जे आपण बघितलं तर कर न देण्यासंदर्भातलं, तर तेही बरोबर आहे. लक्षात घ्या, राज्य तशा पद्धतीची सक्ती करू शकत नाही कारण आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. त्यानंतर चौथं विधान काय दिलेलं आहे की या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार हे केवळ भारतीय नागरिकांनाच, केवळ हा शब्द वापरलाय, केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचा एकंदरीत सूर जर आपण बघितलं, आपल्याला अयोग्य विधान काय आहे ते विचारलेलं आहे, राईट. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला अयोग्य विधानांपैकी वरील तीन विधानं आपण व्यवस्थितरित्या पाहिले की ते योग्य आहे, फक्त चौथं विधान जे आहे ते अयोग्य आहे. कारण काय, तर केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे हे चुकीचं आहे. तर आर्टिकल बघा, जे आर्टिकल फक्त आणि फक्त केवळ भारतीयांनाच उपलब्ध आहेत ते कुठले कुठले आर्टिकल्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल 15, ठीक आहे, म्हणजे धर्म, वंश यापासून कुठल्याही पद्धतीचे भेदभाव जे आहे, जन्मस्थान आहे, लिंग आहे, यापासून भेदभाव करता येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आर्टिकल 16, त्यानंतर आर्टिकल 19, ठीक आहे, जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ठीक आहे, त्यानंतर नोकरीमध्ये समान संधी, त्यानंतर आहे 29 आर्टिकल, ठीक आहे, आणि त्यानंतर 30 आर्टिकल. म्हणजे सहज लक्षात राहू शकतं, 15, 16, 19, 29, 30, ठीक आहे, एका सुरात लक्षात राहू शकतं. आर्टिकल 15, 16, 19, 29, 30 हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा की कुठेही 25 असा उल्लेख आहे का, ठीक आहे, किंवा या अनुच्छेदाअंतर्गतचे जे 25-28 दरम्यानचे, ठीक आहे, आता 25-28 नुसार केलेले जे मूलभूत अधिकार आहे त्यामध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत हे पूर्णतः चुकीचं आहे. ठीक आहे, 25-28 बघा, 25, 26, 27 आणि 28 या चारहींपैकी एकही याच्यामध्ये समाविष्ट नाही. म्हणजे 15, 16, 19, 29, 30 हे वगळता जे इतर आहेत त्याच्यामध्ये मग इतर कोणत्या कोणत्या आहेत हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जसं आता 14, ठीक आहे, त्यानंतर 20, ठीक आहे, त्यानंतर आर्टिकल 21, त्यानंतर आर्टिकल 21A हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे 21A काय आहे, 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002, राईट, समाविष्ट करण्यात आलं, राईट. आता हे 21A सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा की 22, ठीक आहे, 22 स्थानबद्धते संदर्भातलं, त्यानंतर आर्टिकल 23, ठीक आहे, मानवी व्यापारासंदर्भातलं, आर्टिकल 24, ठीक आहे, त्यानंतर 25-28 हे जे सगळे जे मूलभूत अधिकार आहेत, ठीक आहे, हे सगळे मूलभूत अधिकार भारतीय नागरिक तसेच परकीय, ठीक आहे, मग ते परकीय कोण, शत्रू राष्ट्रांचे नाही, मित्र राष्ट्रांचे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय पाहिलं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात येते की आपण काय पाहिलं, तर भारतीय नागरिकांनाच उपलब्ध असणारे मूलभूत अधिकार कोणते आणि भारतीय नागरिक तसेच मित्र राष्ट्रांचे जे परकीय आहेत त्यांना उपलब्ध असणारे अधिकार कोणते हे आपण याच्यामध्ये पाहिलं. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हे तत्व आपल्या मूलभूत चौकटीचा भाग आहे हे आपल्याला आयोग विधानातून सांगत आहे. आपण तर वाचलेलंच आहोत, तरी सुद्धा आयोग आपल्याला विधानातून सांगत आहे. त्यामुळेच आयोगाचे प्रश्न महत्त्वाचे असतात की वारंवार आपण का वाचायला पाहिजे, कारण आयोगाच्या प्रश्नांमध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 4, कारण अयोग्य काय हे विचारलेलं आहे म्हणून. ठीक आहे, तर हा एक भाग झाला. ठीक आहे, ओके, नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न काय बघा की भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांसंबंधी योग्य विधान शोधा.
त्याच्यामध्ये आर्टिकल 20-21 संदर्भात चर्चा केलेली दिसून येते आपल्याला. भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकांप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार जे अनुच्छेद आर्टिकल 21A जे आहे ते लागू आहे. हे आपण याच्या आधीच बघितलं होतं की नागरिकांना कोणते लागू आहेत आणि नागरिकेतरांना कोणते लागू आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा की आर्टिकल 21A हे लागू आहे हे आपल्याला 100% माहिती आहे, योग्य विधान आहे. बीच्या बाबतीत बघा की अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 मधील मूलभूत अधिकार हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. त्यामुळे या अधिकारांचे स्वरूप हे नकारात्मक आहे. जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स वाचतो तेव्हा त्याची वैशिष्ट्ये वाचतो, बरोबर आहे. या वैशिष्ट्यामध्ये ती सकारात्मक आहेत आणि नकारात्मक आहेत असे दोन आपल्याला फरक दिसून येतात. सकारात्मक म्हणजे काय की राज्यांनी ही कृती करायला पाहिजे नागरिकांच्या संरक्षणासाठी किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी, आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या राज्यांनी ती करू नये. आता राज्य म्हणजे काय, फक्त राज्य सरकार नाही. ऑलरेडी आपण पहिल्याच प्रश्नात पाहिले की राज्य यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, बरोबर. आता याच्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही कृती येतात. यामध्ये नकारात्मक कृतींच्या संदर्भात बोललं जात आहे की आर्टिकल 20-21 हे जे आहे ते नकारात्मक स्वरूपाचे आहेत, हे योग्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही विधाने योग्य आहेत. ते काय आहेत मी तुम्हाला पुढे सांगतो, परंतु याचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता आर्टिकल 20 बाबतीत जर आपण पाहिलं तर आर्टिकल 20 काय सांगतं की गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यातील संरक्षण. याचा अर्थ काय की एखादी व्यक्ती XYZ नावाची कुठली तरी व्यक्ती आहे तर या व्यक्तीला मनमानी शिक्षेपासून संरक्षण दिलं जात आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मनमानी शिक्षेपासून संरक्षण दिलं जात आहे म्हणजे जसं की आता त्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मग जसं की नो एक्स फॅक्टोला, म्हणजे कायदोत्तर कायदा तुम्हाला कार्योत्तर कायदा तुम्हाला करता येणार नाही, आणि जेव्हा जी घटना घडलेली आहे त्यासाठी जी शिक्षा उपलब्ध आहे तीच शिक्षा द्यावी लागेल, वाढीव शिकता त्या शिक्षा त्या व्यक्तीला देता येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर दुहेरी शिक्षा जी आहे ती याच्यामध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे एकाच व्यक्तीला दोनदा शिक्षा एकाच गुन्ह्यासाठी देता येणार नाही. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती स्वतः विरुद्ध साक्ष देण्यास सक्ती करता येणार नाही. ठीक आहे, या 3 बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. कशामध्ये, आर्टिकल 20 मधल्या या 3 बाबी आपण पाहिल्या आहेत. ठीक आहे, आता आर्टिकल 21 बघा. ठीक आहे, आता आर्टिकल 21 जे आहे ते कशासाठी आहे, तर आर्टिकल 21 तुम्हाला माहिती आहे यामधले 3 महत्त्वाचे जे 2-3 खटले आहेत, एक गोपालन खटला आपण वाचलेला असाल की त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने संकुचित अर्थ लावला, त्यानंतर मनेका गांधी खटला तुम्ही वाचलेला असणार आहात की मनेका गांधी खटल्यामध्ये कशा पद्धतीने मग आर्टिकल 21 जी मनेका म्हणा किंवा मेनका गांधी म्हणा, ठीक आहे, तर या खटल्यामध्ये कशा पद्धतीने आर्टिकल 21 जो अर्थ आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे कशा पद्धतीने वेगळं आहे किंवा त्याचं व्यापक स्वरूप आहे हे सुप्रीम कोर्टानं आपल्याला दाखवून दिलेलं होतं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये खाजगीपणाचा अधिकार, निवाऱ्याचा हक्क वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या. परंतु याच्यामध्ये प्रश्नाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर आर्टिकल 20 आणि 21 हे राज्याला ही गोष्ट करू नका हे सांगतात, त्याच्यामध्ये ते नकारात्मक स्वरूपाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आर्टिकल 21 जे आहे ते दोघांसाठी, म्हणजे नागरिक आणि नागरिकेतरांसाठी सुद्धा उपलब्ध आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये कसं आहे, हे दोन्ही विधानं बरोबर आहे. त्याच्यामुळे आता पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये बघूया. पुढचा प्रश्न काय बघा की मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधान पुढीलपैकी विधानांतून निवडा. ABCD 4 विधानं दिलेले आहेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत. हा प्रश्न पूर्णतः इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येऊ शकतो, पण किमान एक विधान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि यापैकी किमान एक विधान जे आहे ते अगदीच सोपं आहे. तुम्हाला पहिलंच विधान जे आहे बघा, भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. हे अगदी बरोबर आहे, कारण भारतीय राज्यघटनेमध्येच सांगण्यात आलेलं आहे की काही रिस्ट्रिक्शन्स जे आहेत ते त्यावर असतील, ते पूर्णतः ॲब्सोल्यूट अधिकार नसणार आहेत, त्यामध्ये काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स त्यामध्ये असतील. तर भारतीय संविधानामध्येच मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता रिस्ट्रिक्शन्स आणि निलंबन हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, तरी सुद्धा आर्टिकल 358-359 या संदर्भात तरतुदी आहेतच. आणि पुढे विधानातच सांगण्यात आलेलं आहे की 358 या सगळ्या गोष्टी होतील, मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंदर्भात तरतुदी आहे. पण इथे सर्व हा शब्द वापरलाय, त्यामुळे हे विधान चुकीचं असलं तरी सुद्धा एवढं बेसिक माहिती आहे की आपल्याला रिस्ट्रिक्शन्स देण्यात आलेल्या आहेत आणि निलंबनाच्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय संविधानामध्ये आहेत. जेव्हा ए हे बरोबर आहे पण आपल्याला विचारलंय अयोग्य, अयोग्य काय आहे हे विचारलंय, आणि हे ए योग्य आहे तर ए ऑप्शनमध्ये नसायला पाहिजेत. कुठल्या कुठल्या ऑप्शन्समध्ये आहे, पहिल्या ऑप्शन्समध्ये आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे हे दोन्ही यामध्ये चुकीचे ठरतात, बरोबर आहे. राहिले 2 B आणि D आणि C आणि D. ठीक आहे, आता BD आणि CD तर हे 2 ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 हे दिलेले आहेत आपल्याला. आता आपल्याला यामधून दोघांपैकी कोणाची तरी एकाची निवड करायची आहे. ठीक आहे, आता B आणि D आणि C आणि D याच्यामध्ये डी दोन्ही याच्यामध्ये आहे आणि सी आणि बी मध्येच आपल्याला एकदा चेक करणं फार गरजेचं आहे. तरी सुद्धा आपण पूर्ण एकदा चेक करूया. पहिल्या विधानाच्या बाबतीत क्लिअर आहात तुम्ही की भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता आर्टिकल 358 मध्ये बघा की अनुच्छेद क्रमांक 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधात तरतूद आहे.
पूर्णतः चुकीचं विधान आहे, कारण आर्टिकल 19 मध्ये जे काही हमी दिलेले अधिकार आहे लक्षात घ्या, तर तेच फक्त जे हे आहे नमूद याच्यामध्ये ज्या हक्क नमूद आहेत आर्टिकल 19 मध्ये तेच फक्त निलंबित होऊ शकतात. आर्टिकल 358 मध्ये जेव्हा जी ही आणीबाणी लागते राष्ट्रीय आणीबाणी लक्षात घ्या, त्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये सुद्धा जी पद्धत आहे त्याची आता फक्त जेव्हा परकीय युद्ध लक्षात घ्या, परकीय आक्रमण किंवा युद्ध असं म्हणा त्याला, तर परकीय आक्रमण किंवा युद्ध या दोन कारणास्तव जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली असेल तेव्हाच आर्टिकल 19 जे आहे ते त्या 19 मध्ये जे काही हक्क नेमून दिलेले आहेत ते हक्क निलंबित होतात. परंतु जर सशस्त्र उठाव त्याला असं म्हणा, सशस्त्र उठाव म्हणा, ठीक आहे, तो सशस्त्र उठाव जर झालेला असेल तर मात्र ते आर्टिकल 19 अंतर्गत हमी दिलेले जे अधिकार आहेत किंवा हक्क आहेत ते निलंबित होत नाहीत. ही गोष्ट इथे क्लिअर होणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर सीमध्ये काय सांगितलंय की अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत. लक्षात घ्या, पहिलं विधान काय दिलेलं आहे की भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये देण्यात आलेल्या नाही आहेत. हे दोन्ही विधानं योग्य आहेत, ए आणि सी योग्य आहेत. याचा अर्थ बी आणि डी अयोग्य आहेत. तरी सुद्धा आपण डी कडे जाऊया की अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील तर मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत. म्हणजे पुन्हा एकदा वाक्य आणि त्यातले शब्द वाचणं गरजेचं आहे. आर्टिकल 359 नुसार केवळ, बघा, केवळ अनुच्छेद क्रमांक 20 एवढंच बोललेलं आहे. तर केवळ अनुच्छेद 20च आहे का? नाही. अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 लक्षात घ्या, 20 आणि 21 ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 20 आणि 21 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाही. या 20-21 सोडून जे आहेत लक्षात घ्या, 20-21 सोडून, याचा अर्थ सगळेच का? तर 20-21 सोडून सगळेच नाही, राष्ट्रपती त्यांच्या जे आदेश जो आहे राष्ट्रपती आपल्या आदेशामध्ये नमूद केलेले जे काही हक्क असतील मग त्याच्यामध्ये ते सगळे असू शकतात, 20-21 सोडून असू शकतात, परंतु आदेशात नमूद केलेले जे हक्क आहेत ते त्याच्यामध्ये निलंबित केले जातील. पण आर्टिकल 359 नुसारच लक्षात घ्या, आर्टिकल 358 बाबतीत आपण क्लिअर आहोत की 19 मध्ये जे हक्क हमी दिलेले अधिकार आहेत ते जे निलंबन आहेत ते त्याच्यामध्ये होईल, सर्व मूलभूत अधिकारांचं निलंबन त्याच्यामध्ये नाही. मात्र 359 हे जे आहे त्यापासून वेगळं हेच आहे की आर्टिकल 20 आणि 21 मध्ये जे काही अधिकार नेमून दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी, लक्षात घ्या, अंमलबजावणी म्हणजे तो उपाययोजनेचा जो हक्क आहे तो निलंबित होईल. म्हणजे ते 20-21 निलंबित होतील असं नाही, केवळ 20 आणि 21 म्हणजे तत्वता जर आपण त्याचं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 20 आणि 21 अंमलबजावणी फक्त जी आहे ती निलंबित होईल, म्हणजे उपाययोजनेचा हक्क निलंबित होईल, ते हक्क निलंबित होणार नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आर्टिकल 358 आणि 59 मधला एक बेसिक फरक तो तुम्हाला लक्षात आला, आणि तो असेल तुम्हाला माहीत असेल तर हा प्रश्न नक्की सोडवता येऊ शकला असता. त्यामुळे प्रश्नांचं स्वरूप जे आहे, ठीक आहे, ते तुम्हाला इथे ध्यानात घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या प्रश्नांमध्ये फक्त 358-359 त्यांनी विचारलं का? नाही, तर थोडं त्यापेक्षा बियॉन्ड जाऊन त्यांनी, मेन्सचा प्रश्न आहे लक्षात घ्या, इथून पुढे राज्यसभेच्या मेन्ससाठी सुद्धा हे भाग महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे भारतीय संविधानाच्या संदर्भात आणि अमेरिकेच्या संविधानासंदर्भात त्यांनी कम्पेअर करून क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आपल्याला दिसून येईल, ठीक आहे. मग योग्य उत्तर काय आहे? जेव्हा ए आणि सी, लक्षात घ्या, ए आणि सी हे बरोबर आहेत याचा अर्थ बी आणि डी हे चुकीचे आहेत. बी आणि डी कुठे ऑप्शन्स आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे, ठीक आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, भाषण व मत प्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर कोणत्या कारणासाठी प्रसंगी मर्यादा घालणे अपरिहार्य ठरेल, ठीक आहे. तर ए बी सी डी याच्यामध्ये चार पर्याय आहेत आणि चार विधानं आहेत आणि त्यामध्ये खाली पर्याय दिलेले आहेत, ठीक आहे. तर ए विधान काय सांगतं की राज्याच्या सुरक्षिततेसाठी भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालता येऊ शकतात, बरोबर, राज्याच्या सुरक्षेसाठी घालता येऊ शकतात, आणीबाणीच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा येऊ शकतात, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता यासाठी सुद्धा हे घटनेतील नमूद शब्दच आहेत, सार्वजनिक निवडणुका काटेकोर आणि निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी. तर याच्यावर शंका उपस्थित होऊ शकते, मात्र आयोगाने अँसर की जी दिलेली आहे फायनल अँसर की नुसार त्यानुसार हे बरोबर आहे. आणि ओव्हरऑल विचार करता सुद्धा जेव्हा सार्वजनिक निवडणुका होतात त्यावेळेस एक विद्वेष पसरवणारे किंवा धर्माच्या आधारावर मत मागणे, ठीक आहे, आता याच्यामध्ये तो निवडणुकीसंदर्भाचा कायदा जरी लागू असला तरी सुद्धा यानुसार भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर सुद्धा प्रसंगी मर्यादा घालता येऊ शकतात. कारण एक धार्मिक तेढ निर्माण करणारे जे भाषणं असतील तर ते कुठेतरी त्यावर रोक लावणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे हे ए बी सी डी हे चारही विधानं जे आहेत ते समर्थनीय ठरतात आणि हे जे आहेत ते भाषण आणि मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणे अप्रसंगी मर्यादा घालल्या जाऊ शकते, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ए बी सी डी जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे वरील सर्व विधान जे आहे ते बरोबर आहे, ठीक आहे.
18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला मतदान अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला? ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 1989 61व्या घटना दुरुस्तीने हा जो अधिकार आहे तो प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे, फॅक्ट आहे. त्यानंतर भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा करण्यात आला? 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार, लक्षात घ्या. ठीक आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत, कारण आपल्याला हे क्वेश्चन्स येत राहतील अधूनमधून. ठीक आहे, त्यामुळे त्यानंतर नेक्स्ट बघा, पुन्हा इथे तीच गोष्ट चर्चा होईल. खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? ठीक आहे, आता बालक 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले व मुली, बघा बालक म्हणजे काय तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले आणि मुली, अगदी बरोबर आहे. बालक म्हणजे मोफत म्हणजे निःशुल्क शिक्षण होय, अगदी बरोबर आहे, मोफत आणि निःशुल्क शिक्षण. ठीक आहे, त्यानंतर मोफत आणि सक्तीचं, त्या मोफत आणि सक्तीच्या मध्ये मोफतमध्ये निःशुल्क, बरोबर की नाही. त्यानंतर सी, प्राथमिक शिक्षण म्हणजे 1 ते 4 पर्यंतचे शिक्षण. चुकीचंच आहे, कोणत्याही एक राज्यसभेच्या एक्झाम देणाऱ्या माणसाला ते सहज लक्षात येऊ शकतं की प्राथमिक म्हणजे फक्त 1 ते 4 नाही आहे, प्राथमिकमध्ये 1 ते 8 पर्यंतचं शिक्षण आहे. त्यामुळे ए बी आणि डी बरोबर आहे, लक्षात घ्या. मग ए बी डी कुठे दिसत आहे तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये बघा. ए बी डी विधान जे आहे ते योग्य आहे, सी विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. यादी 1, आता हे 2018 क्वेश्चन्स तुम्हाला इथून सुरू होतील. यादी 1 मधील मुद्द्यांची यादी 2 मधील मुद्द्यांशी खाली दिलेल्या संकेताधारे अचूक जोडी निवडा. ठीक आहे, आता अचूक जोडी जुळवायची आहे आपल्याला आणि खाली पर्यायामधून याचं योग्य उत्तर निवडायचं आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार. याच्यामध्ये सगळ्याच जोड्या जरी तुम्हाला परफेक्ट माहिती नसल्या तरी सुद्धा काही जोड्यांच्यावरून तुम्हाला जे जोड्या ज्या आहेत त्या लावता येऊ शकतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, त्यामध्ये सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी एवढं तर माहिती आहे आर्टिकल 16, बरोबर आहे की नाही. मग एवढं पण सुरुवातीचे तर 14, 15, 16 तर सहज लक्षात येऊ शकतात. ठीक आहे, मान्य आहे की 28, 29, 30 लक्षात नसतील, परंतु हे तर माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे बघा, आता व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते आर्टिकल 21 बघा. ठीक आहे, आता व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये खाजगीपणाचा अधिकार असंही म्हणता येईल त्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये आर्टिकल 21 हे त्याच्याशी संदर्भात आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांचे अधिकार जे आहेत आता ते कशामध्ये दिलेले आहेत? आर्टिकल 30 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे, ठीक आहे, आता शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे तो आर्टिकल 23 आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये मानवी व्यापार असेल, वेठबिगारी असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार बंदी आहेत. तर अशा पद्धतीनं आर्टिकल 29 फक्त राहिला आहे, बाकी जे 21, 16, 30 आणि 23 आपण जोड्या लावल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा, ही सुरुवात आपण केली होती सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी म्हणजे बी पासून आपण सुरुवात केली होती. बीला काय लावलं होतं? आपण 3 लावलं होतं, कलम 16. आता बीला 3 याच्यामध्ये बघा की बीला 3 सगळ्याच ठिकाणी आहे, बीला 3. ठीक आहे, आता त्यानंतर म्हणजे आता एकदा आपण जोड्या लावल्या आहेत तरी सुद्धा एक लक्षात घेण्यासाठी सांगतोय मी तुम्हाला की किमान बघा, बीला 3 आपल्याला माहिती होतं बरं, शोषणाविरुद्धचा अधिकार डीला 5 आपण लावले. ठीक आहे, आता डीला 5 इथे कुठे आहे? डीला 5 2 ठिकाणी आहे. याचा अर्थ काय की हे 2 इलिमिनेट होतात. ठीक आहे, जे 2 इलिमिनेट झाले म्हणजे राहिले 2, आपल्याला 2 फक्त बघायचे आहेत. याच्यामध्ये इथे बघा की 2 आणि 2 हे याच्यामध्ये दिलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ बघा आपले 2 राहिले 2 आणि 3. या 2-3 मध्ये एक ऑप्शन तर सिमिलरच आहे, 2-2 इथे दिलेले आहेत, म्हणजे A ला 2 येईल हे 100% आहे, म्हणजे A ला 2 येईल हे 100% खरं झाले. आता फक्त आपल्याला चेक करायचं आहे की C ला 4 येते की 1 येते हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, सी कुठे? अल्पसंख्याकांचे अधिकार 4 दिलंय आणि 4-1 दिलेलं आहे. ठीक आहे, आता 1 आणि 4 29 की 30, म्हणजे बघा एवढं ॲक्युरेट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 29 की 30. ठीक आहे, म्हणजे 29 आणि 30 यामध्ये जर तुमची गफलत असेल तरीसुद्धा प्रश्न हा चुकू शकतो. ठीक आहे, त्यामुळे काही प्रश्नांमध्ये एक जोडीला जोडी लावूनसुद्धा क्वेश्चन सोडवता येऊ शकतो, मात्र काही प्रश्नांमध्ये तसे येऊ शकत नाही. हे मेन्सचे प्रश्न आहे. ठीक आहे, आता तुम्ही एक्सपेक्ट कराल की मी एकदा वाचतो आणि मला सगळं माहीत असायला पाहिजे किंवा मला ते यायला पाहिजे, तर तसं शक्य नाही आहे. तुम्ही हे जेव्हा वारंवार करता, जेव्हा त्याचे रिव्हिजन करता, अशा पद्धतीचे MCQ सोडवता, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात होतील. परंतु ॲट ए टाईम मला एकदा वाचलं आणि मला लगेच सगळे प्रश्न सोडवता आले पाहिजेत असा अट्टहास करणे हे चुकीचं ठरेल आणि अशा अट्टहासामुळे मनामध्ये एक न्यूनगंडाची भावनासुद्धा निर्माण होऊ शकते, ती होता कामा नये. भारतीय राज्यघटनेतील रिकामी जागा सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. ठीक आहे, तर आर्टिकल 21 जे आहे या संदर्भात ते हक्क जे किंवा अधिकार आहे ते प्रदान करते. त्यानंतर बघा की भारतीय घटनेच्या 3र्या आणि 4र्या भागासाठी राज्य या संज्ञेमध्ये काय आहे?
म्हणजे हा प्रश्न 2018 आहे आणि 19 प्रश्न आपण बघितला जे 19 म्हणजे एखादी व्यक्ती 18 परीक्षा दिली आणि 19 दिली किंवा 19 देत आहे तेव्हा त्याने किमान 18 प्रश्न तरी बघणे गरजेचं आहे आणि 18 प्रश्नामध्ये राज्य या संज्ञेमध्ये काय येईल हे विचारले त्यामुळे मेन्स मध्ये तरी बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट होताना दिसून येतील परंतु प्रश्नाचं स्वरूप हे भिन्न असू शकतं त्यातलेच ऑप्शन्स आणि यातले ऑप्शन्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत पर्याय वेगवेगळे आहेत त्यामुळे बघा आता भारत सरकार आणि संसद हे तर येतच बरोबर आहे प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ हे पण त्याच्यामध्ये आहेत स्थानिक शासन हे पण आहे त्याच्यामध्ये आता भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था यांचा समावेश होतो तर हे पण विधान बरोबर आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा ठीक आहे आर्टिकल 12 मध्ये ही चर्चा आहे हे आपण बघितलं होतं त्यानंतर प्रश्न जो आहे खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ठीक आहे आता हे रिट्सच्या संदर्भात बोललं जात आहे प्रतिषेध बंद प्रत्यक्षीकरण उत्प्रेक्षण अधिकार पृच्छा आर्टिकल 32 या संदर्भात ठीक आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ठीक आहे तर हे काय आहे तर आर्टिकल 32 आहे प्रतिषेध बंद प्रत्यक्षीकरण उत्प्रेक्षण याचे इंग्रजीतले प्रोहिबिशन हेबियस कॉर्पस सर्शिओररी आणि को वॉरंटो ठीक आहे तर हे जे चारही ऑप्शन्स जे याच्यामध्ये दिले आहेत आता याच्यापैकी एक एक जर आपण बघितलं तर प्रतिषेध काय सांगतं आपल्याला की काहीतरी न करणे लक्षात घ्या काहीतरी न करणे करण्याच्या संदर्भात बोललं जात नाहीये काहीतरी न करण्याच्या संदर्भात बोलते कोण प्रतिषेध याचा अर्थ काय की कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर काम करू नये लक्षात घ्या ठीक आहे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर काम करू नये यासाठी प्रतिषेध लक्षात घ्या ज्याला प्रोहिबिशन हा जो भाग आहे किंवा ते जे रीट आहे ते जारी केलं जातं ठीक आहे नेक्स्ट उत्प्रेक्षण आणि उत्प्रेक्षण हे कशा संदर्भात आहे तर उत्प्रेक्षण हे प्रलंबित खटला वरिष्ठ न्यायालयाकडे द्यावा अशा पद्धतीचं जे रीट आहे ते उत्प्रेक्षणच्या माध्यमातून रीट जारी केलं जातं ठीक आहे उत्प्रेक्षणाच्या माध्यमातून तो अधिकार प्राप्त होतो त्यानंतर बंद प्रत्यक्षीकरण ज्याला बंद प्रत्यक्षीकरणला मराठी सॉरी इंग्रजीमध्ये काय म्हणतात हेबियस कॉर्पस याच्यामध्ये काय की स्थानबंदी संदर्भात जे एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली असेल तर त्याचं जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून घेतलं जाऊ नये त्यानुसार जर आपण बघितलं तर एक बंद प्रत्यक्षीकरणामार्फत त्याला स्थानबद्ध न करता कोर्टासमोर हजर करावं ठीक आहे अशा पद्धतीचं बंद प्रत्यक्षीकरणाच्या माध्यमातून रीट जो आहे तो जारी केला जाऊ शकतं त्यानंतर अधिकार पृच्छा आता अधिकार पृच्छामध्ये जर बघितलं आपण तर शासकीय पदाचा जो अधिकार आहे शासकीय पदाचा अधिकार जो आहे तो त्याची वैधता तपासण्या करण्यासाठी अधिकार पृच्छा जो आहे तो जारी केला जाऊ शकतो ठीक आहे तर हा जो भाग आहे हे याच्यामध्ये कोणते आदेश ठीक आहे खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त आणि फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतं याच्यामध्ये प्रतिषेध हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट आहे आर्टिकल सॉरी याच्यामध्ये आर्टिकल 19(2) वर क्वेश्चन्स विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 38 त्या याच्यातला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत जसं आपण याआधीचा प्रश्न बघितला त्याच पद्धतीचा प्रश्न आहे ठीक आहे न्यायालयाचा अवमान आहे कायदेमंडळाचा अवमान नाहीये राज्याची सुरक्षितता आहे बदनामी आहे त्यामुळे योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, A, B आणि D ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय राज्यघटनेचा आत्मा मानले आहे मी जसं याआधी तुम्हाला सांगितलं आर्टिकल 32 त्यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा मानलेला आहे आणि ते नसेल तर राज्यघटना शून्यवत होईल असं त्यांनी विधान केलेलं आहे खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे अनुच्छेद 19(1)(a) या अंतर्गत वाजवी बंधने घालू शकते पुन्हा तोच प्रश्न येत आहे बरोबर आहे याच्यामध्ये न्यायालयाचा अवमान बरोबर त्यानंतर परदेशाशी मित्रत्वाचे संबंध बरोबर सभ्यता आणि नीतिमत्ता बरोबर भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व बरोबर अल्पसंख्याकांचे संरक्षण हे चूक आहे याच्याशी संबंध येत नाही ठीक आहे तर याच्यामध्ये बघा ACDE हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ACDE आता याच्यामध्ये कुठे कुठे ACDE हां इथे बघा ACDE ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे एक्साइज सब इन्स्पेक्टर 17 प्रश्न आहे हा ठीक आहे आता याच्यामध्ये बघा धार्मिक शोषणाविरुद्धचा समानतेचा नाही जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार मध्ये आहे ठीक आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे आर्टिकल 21A मध्ये सांगितलेलं आहे बरोबर आहे की नाही आर्टिकल 21A मध्ये सांगितलंय खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही स्वातंत्र्याचा हक्क आहे का आहे मालमत्तेचा हक्क होता परंतु आता तो नाही आहे त्याच्या बाबतीत मी पुढे सांगेल तुम्हाला समतेचा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे ठीक आहे अशा पद्धतीने मालमत्तेचा हक्क नाही मग मालमत्तेच्या हक्काची सध्याची स्थिती काय आहे ते आपण सुरुवातीला पाहूया तर मालमत्तेचा हक्क जो आहे तो कायदेशीर हक्क बनलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे तर हा आर्टिकल 300A मध्ये ठीक आहे कशामध्ये 300A मध्ये
300 ए मध्ये आणि भाग जो आहे तो भाग 12, ठीक आहे, भाग 12 मधील 300 ए मध्ये याचा समावेश होतो आणि हा एक आता कायदेशीर हक्क आहे, घटनात्मक हक्क आहे, मात्र मूलभूत हक्क नाही। यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मूलभूत हक्क नाहीये तो, घटनात्मक आहे, कायदेशीर हक्क आहे, मात्र तो मूलभूत हक्क नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, म्हणजे कायद्याद्वारे त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते, मात्र न्यायालयाकरवी मूलभूत हक्क म्हणून त्याची अंमलबजावणी होणार नाही, की ठीक आहे। हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये समजून घेण्यासारखा आहे, ठीक आहे। नेक्स्ट महत्त्वाचा जो भाग आहे याच्यामध्ये की 44वी जी घटना दुरुस्ती झाली, 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये, तर भाग 3 मधील कलम 19 मधलं जे एक उपकलम आहे, कसलं उपकलम, तर ते संपत्ती मिळवणे, धारण करणे किंवा त्याची विल्हेवाट पाहणे हे, आणि कलम 31 हे जे आहेत ते काढून टाकण्यात आले त्याच्यामधून। तर त्याच्यामुळे हा जो हक्क आहे तो फक्त आणि फक्त घटनात्मक आणि कायदेशीर हक्क बनला, आणि कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणी मालमत्ता जी आहे ती हिरावून घेतली जाणार नाही, ठीक आहे। पुढचा प्रश्न काय बघा की कायद्यापुढील समानता, इक्वेलिटी बिफोर लॉ, हा नियम अनिर्बंध नाही, ठीक आहे, म्हणजे निरपेक्ष नाही असं त्याला म्हणता येईल, ठीक आहे। त्या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत, खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 अपवाद आहेत, आर्टिकल 14 काय अपवाद आहेत, 19 आपण बघितले, आता 14 आपण बघत आहोत, ठीक आहे। याच्यामध्ये बघा की भारताचे राष्ट्रपती राज्यपाल यांना काही विशेष हक्क दिलेले आहेत, अगदी बरोबर आहे, आर्टिकल 361 नुसार हे जे हक्क जे आहेत ते दिलेले आहेत, म्हणजे त्यांची कर्तव्य बजावत असताना कर्तव्यासंबंधी जे आहेत ते न्यायालयाला उत्तरदायी नसणार वगैरे, ठीक आहे। नेक्स्ट आहे की संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही, हे सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे संसद सदस्य आणि विधिमंडळाच्या सदस्यांसंदर्भात सुद्धा संरक्षण आहे। परदेशी दूत आणि राजनीती तज्ज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत, तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहे, हे विधान चुकीचं आहे। बघा सी विधान जे आहे ते चुकीचं आहे, परदेशी म्हणजे दोन्ही आहेत त्याच्यामध्ये, लक्षात घ्या, ठीक आहे। त्यामुळे परदेशी दूत आणि राजनीती तज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाही, तर केवळ दिवाणी, तसं नाही आहे, दिवाणी फौजदारी दोन्ही आहेत। अनुच्छेद 31 सी हा अनुच्छेद 14 अपवाद आहे, तर बरोबर आहे, 31 सी जेव्हा येतो तेव्हा 14 दूर जातो असं म्हटलं जातं, तेव्हा काही मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते अंमलात आणण्यासंदर्भात, कायद्यांना संरक्षण देण्यासंदर्भात हे जे 31 सी आहे त्याचा उल्लेख येतो इथे, म्हणजे आर्टिकल 31 सी जे आहे ते काही मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जे काही कायदे आणले गेलेले आहेत त्यांना कायद्यांचं संरक्षण जे आहे ते दिलं गेलं आहे, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्वानुसार हे जे आहेत ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन होते या खातीर ते रद्दबातल ठरवता येणार नाहीत, लक्षात घ्या, ठीक आहे। आर्टिकल 31 सी नुसार मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करता येऊ शकते, ठीक आहे, हा एक भाग आहे। त्यानंतर नेक्स्ट जो महत्त्वाचा जो भाग आहे, आता याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी माहिती पाहिली की म्हणजे जसं आता फौजदारी आणि जे अटक आहे ती राष्ट्रपती आणि राज्यपालांना होऊ शकत नाही, त्यावेळेस फौजदारी कार्यवाही त्यांना करता येत नाही वगैरे, एच्या बाबतीत 361 बाबतीत आपण माहिती पाहिली, ठीक आहे। संसद सदस्य आणि राष्ट्रपती राज्यपाल हे तर त्याला म्हणजे कुठेतरी अपवादच आहेत, आणि त्याच्यानंतर परदेशी दूत आणि राजनीती तज्ज्ञ हे फौजदारी दावे आणि दिवाणी दावे यांच्यापासून कुठेतरी ते अपवाद आहेत, आणि 31 सी हा सुद्धा त्याच्यामध्ये अपवाद आहे 14, लक्षात घ्या। इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे सर्वांची जी समानता आहे त्यामध्ये 31 सी हा जो अपवाद आहे, म्हणजे कुठेतरी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन जे आहे ते पुढाकार घेऊ शकते, लक्षात घ्या, पुढाकार घेऊ शकते, आणि हा पुढाकार कशासाठी असतो, तर समानता प्रस्थापितच करण्यासाठी असतो, लक्षात घ्या, ठीक आहे। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदींद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते, म्हणजे खालीलपैकी कोणत्या तरतुदींद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते, आर्टिकल 32 बरोबर की नाही, ओके। पुढे बघूया, आता भारताच्या राज्यघटनेच्या रिकामी जागा भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत। भारताच्या राज्यघटनेच्या या भागात कोणत्या भागामध्ये 1, 2, 3, 4 भारतीय राज्यघटनेचा कुठला भाग आपण पाहिलेला आहे याच्यामध्ये 12 ते 35 मध्ये 3रा भाग बरोबर, ओके। दुसऱ्या भागात काय आहेत, नागरिकत्वासंदर्भात तरतुदी आहेत, ठीक आहे। भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत वेश्या व्यवसायाकरिता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातलेली आहे, आर्टिकल 23 मानवी व्यापार, ओके, ठीक आहे। मग आता दुसरा भाग बघा, आता त्याच्यामध्ये 24 आणि 25 पण दिलं होतं बघा, म्हणजे जे प्रश्न नाही आहे त्याच्याशी रिलेटेड म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आर्टिकल 24 जो आहे पुढचा प्रश्न नाही आहे त्या संदर्भात, आर्टिकल 24 मध्ये बालकामगार जे आहे त्या संदर्भात आहे, आणि आर्टिकल 25 जे आहे ते धार्मिक स्वातंत्र्य जे आपण याच्या आधी चर्चा केलेली आहे, ठीक आहे। पुढे बघा, आर्टिकल 21 ए मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो, अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही, अगदी बरोबर आहे,
म्हणजे याचा अर्थ असा नाही का तुम्हाला आय आय टीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि ते मूलभूत हक्क आहे तुमचा, असं नाही. म्हणजे हे फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क आहे, व्यावसायिक शिक्षणाचा त्याच्यामध्ये काहीही समावेश होत नाही. ठीक आहे, मूलभूत हक्क नाही आहे तो, हक्क, मूलभूत हक्क. ठीक आहे, मूलभूत हक्क, याला मूलभूत हा शब्द काय आहे, कारण ते भारतीय राज्यघटनेनुसार त्याला संरक्षण देण्यात आलं आहे, त्यामुळे त्याला मूलभूत म्हटलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि भारतीय राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे, त्यामुळे मूलभूत हक्कांना मूलभूत हा शब्द म्हटलं जातं. ठीक आहे, मूलभूत आहेत ते. आर्टिकल 21A मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RTE राईट टू एज्युकेशन संमत केला. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर आहेत, अ आणि ब. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार, दोन्ही येणार. पुढचा प्रश्न बघा, यादी 1 आणि यादी 2 यांची खाली दिलेल्या संकेता आधारे जोडी जुळवून योग्य उत्तराचा पर्याय निवडा. राज्यसेवा पूर्व 17 प्राथमिक शिक्षणाचा हक्क, धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन पाहणे, सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी, 16 माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे, प्राथमिक शिक्षणाचा हक्क आपण पाहिले, आर्टिकल 21A माहिती आहे आपल्याला. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहण्याचं स्वातंत्र्य आपण पाहिलेलं आहे याच्या आधी, जसं आता आर्टिकल 26 आपण पाहिलेलं आहे ते. त्यानंतर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. ठीक आहे, तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कशामध्ये आहे, आर्टिकल 21 आहे, आणि आर्टिकल 17 काय आहे, अस्पृश्यता निवारणासंदर्भात आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याची जोडी जी आहे ती लावता येईल, तुम्ही याच्यामध्ये जोडी लावू शकता, 3, 4, 1, 5. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. जनहितार्थ याचिकेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये बघा की राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 जनतेला न्याय संस्थेशी प्रत्यक्ष जोडण्याचे साधन समाविष्ट आहे. अगदी बरोबर आहे, जनहितार्थ म्हणजे PIL या याचिकेमध्ये दावा दाखल करण्याचा अधिकार हा जनतेला न्यायिक सक्रियतेचा, म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमद्वारा दिला गेलेला आहे, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, एम लक्ष्मीकांतमध्ये याच्यावर एक डायरेक्ट चॅप्टरच दिलेला आहे, तो तुम्ही नीट वाचलात की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. जनहितार्थ याचिका सर्वप्रथम दाखल करून घेणारे न्यायमूर्ती PN भगवती आणि VR कृष्णा अय्यर हे होते, हेही बरोबर आहे. आणि कल्याणेश्वरी विरुद्ध भारत सरकार खटल्यात न्यायालयाने जनहितार्थ याचिकांचा व्यावसायिक वादामध्ये गैरवापर होत असल्याचे उद्भूत केलेले होते. यामध्ये वरील सर्व विधान जे आहे ते बरोबर आहे. तुम्ही जनहित याचिका हा चॅप्टर एकदा या आपल्या एम लक्ष्मीकांतमधून रीड करा. यावर क्वेश्चन्स मेन्समध्ये एक्सपेक्टेड आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मेन्समध्ये अशा पद्धतीचा एखादा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय बघा की स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. 97 घटनादुरुस्तीने करण्यात आला हा मुख्य परीक्षेमधला प्रश्न आहे. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमा अन्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता याच्यामधील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण याच्यामध्ये जे काही बघा, आता तुम्हाला माहिती असेल की 42 घटनादुरुस्ती आणि 44 घटनादुरुस्ती यानुसार जे काही मार्गदर्शक तत्व टाकण्यात आलेले आहेत तर ते तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा आपण तो क्वेश्चन्स पुढे घेणार आहोत. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 3 आर्टिकल 39A हे दिलेलं आहे. आता आर्टिकल 48 कशा संदर्भात आहे, तर आर्टिकल 48 कृषी पशुसंवर्धन आणि यांचं संघटन या संदर्भात आर्टिकल 48 आहे. 48A कशा संदर्भात आहे, तर पर्यावरण सुधारणा संरक्षण आणि वने वन्यजीव यांचं संरक्षण याच्या संदर्भात आर्टिकल 48A आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2016 हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत, यापैकी योग्य जोडी कुठली तरी एक असणार आहे, उर्वरित 3 चुकीचे असणार आहेत. 26, 27, 28 आणि 29 विषयी आपण याआधी सुद्धा माहिती पाहिलेली आहे. आर्टिकल 26 कशा संदर्भात आहे, तुम्हाला आठवत असेल की धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहणे, लक्षात घ्या, धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहण्यासंदर्भात आर्टिकल 26 आहे, त्याच्यामुळे इथं हे विधान चुकीचंच आहे. त्यानंतर अनुच्छेद 27 जे आहे, आता 27 हे जे आहे ते विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर न देण्याचं स्वातंत्र्य, लक्षात घ्या, कर न देण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते नागरिकांना आहे, म्हणजे विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी. त्याने आर्टिकल 27 ह्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आर्टिकल 27, त्यामुळे हे जे विधान आहे हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे की आर्टिकल 28 बघा. आता आर्टिकल 28 जे आहे ते ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासनांना उपस्थित न राहण्याचे स्वातंत्र्य, लक्षात घ्या, उपस्थित न राहण्याचे स्वातंत्र्य हे आर्टिकल 28 आहे. ठीक आहे, त्यामुळे हे जे आहे ते हे विधान योग्य आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर आर्टिकल 29 बघा की शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क, तर हे अनुच्छेद 29 म्हटलंय, तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. कारण बघा की अनुच्छेद 29 कोणत्याही नागरिकास आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार जो आहे तो आर्टिकल 29 दिलेला आहे. राईट, 26, 27, 28, 29 काय आहे आपण हे याच्यामध्ये पाहिलं. याच्यामध्ये योग्य जोडी कोणती आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 आहे, आणि हे 1, 2, 3, 1, 2 आणि 4 जे आहे ते चुकीचे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. संविधान अंमलात आल्यापासून 10 वर्षाच्या आत
14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असा संविधानिक निर्देश होता। प्रश्नामध्ये व्यवस्थित वाचावं लागणार आहे, लाईन बिटवीन द लाईन, ठीक आहे। संविधान अंमलात आल्यापासून म्हणजे 26 जानेवारी 1950, ठीक आहे, इथपासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असे संविधानिक निर्देश, याचा अर्थ काय की एक धोरण निर्देश जे आहे, मार्गदर्शक तत्व जे आहे ते होते, बरोबर आहे की नाही, राईट। मग याच्यामध्ये हाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ते काय होते, मूलभूत अधिकार होते, कर्तव्य होते, धोरण निर्देशक तत्वाचा भाग होता हा, की 47 स्वातंत्र्याच्या कायद्याचा भाग होता। तर ही एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 4 फक्त ब, हे धोरण निर्देशक तत्व होते, ठीक आहे। त्यानंतर पुढील 2 पैकी कोणते विधान बरोबर आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये प्रदूषण मुक्त स्वच्छ पर्यावरणाचा हक्क अंतर्भूत आहे, जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल। यातले दोन्ही आर्टिकल जे आहेत ते याचा काहीही संबंध जोडत नाही जवळपास, लक्षात घ्या, ठीक आहे। हे जे आहे आर्टिकल 23 कशा संदर्भात आहे, आपण याच्या आधी पाहिलेलं आहे, आर्टिकल 23 जे आहे ते मानवी व्यापार जे आहे ते रोखण्यासंदर्भातलं आहे, बरोबर आहे की नाही। त्यानंतर आर्टिकल 34 सुद्धा आपण पाहिलं होतं की लष्कर कायदा लागू असेल तर लष्कर कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर जे आहेत ते काही मर्यादा येतात, त्या संदर्भात आर्टिकल 34 आहे, बरोबर आहे, 24 नाही आर्टिकल 34, ठीक आहे। म्हणजे आर्टिकल 23 हे कशा संदर्भात आहे तर मानवी व्यापार वेठबिगारी यास प्रतिबंध घालते, आणि कलम 34 जे आहे ते लष्कर कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर मर्यादा घालते, बरोबर आहे। त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये कोणते विधान बरोबर आहे असं म्हटले, त्याच्यामध्ये एकही विधान जे आहे ते बरोबर नाही, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत, राज्यसेवा मुख्य 2015 काय आहे, जसं आपण या स्वरूपाचा प्रश्न आधी पण बघितला, देशाची सुरक्षा, त्यानंतर बदनामी, ठीक आहे। आता बदनामीच्या ठिकाणी चारित्र्य हनन हा शब्द आहे पुस्तकांमध्ये, ठीक आहे, त्याचा अर्थ एकच होतो, आयोगाने बदनामी शब्द विचारलाय, तुम्ही चारित्र्य हनन वाचता तर बऱ्याचदा असे प्रश्न आपल्याला आयोगाच्या द्वारा विचारले जातात, त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। न्यायालयाचा अवमान, ठीक आहे, ही सुद्धा गोष्ट आहे, आणि भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, त्यामुळे वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर या ग्राउंडखाली या गोष्टीखाली मर्यादा ज्या आहेत त्या आणल्या जाऊ शकतात, ठीक आहे। न्यू इंडिया करिअर फोरमचे जे काही ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते तुम्हाला आमच्या न्यू इंडिया करिअर फोरम या ॲपवरून पाहायला मिळतील, त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून हे ॲप डाउनलोड करावं लागेल। या ॲपवर जे काही विविध ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत ते तुम्हाला त्याविषयी माहिती त्या कोर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे, त्यातून कुठलाही हवा तो कोर्स घेऊन परचेस तुम्हाला करता येईल आणि अभ्यासामध्ये त्याची नक्की मदत होईल। थँक्यू।